पार्श्वभूमीवर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या परिस्थितीमध्ये राज्यातील गरीब कामगार शेतकरी मजूर विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी जी आहे हा प्रकल्प तालुका स्तरावर त्याचा विस्तार करण्यात येत आहे. आणि आजपासून त्वरित याची अंमलबजावणी करण्यात सांगण्यात आले आहे. जी वेळ होती त्या वेळेत सुद्धा वाढ करण्यात आली असून 11 ते 3 या वेळेमध्ये 11 ते 3 या वेळेमध्ये हे भोजन दिलं जाईल. आणि ही शिवभोजन थाळी 1 लाख लोकांना रोज देण्यात येईल. 1 लाख लोकांना रोज देण्यात येईल. आणि विशेष म्हणजे 10 रुपये जी थाळीची किंमत होती ती आता फक्त 5 रुपयावर आलेली आहे, केलेली आहे. म्हणजे 10 रुपये थाळीची शिवभोजन थाळी मिळत होती गरजूंना, ती यापुढे फक्त 5 रुपयामध्ये मिळेल. आणि 3 महिन्याकरता ही सवलत लागू करण्यात आलेली आहे. शहर भागामध्ये 5 रुपये ग्राहकाकडून आणि 45 रुपये हे सरकारकडून त्या केंद्राला दिले जाते प्रत्येक थाळीच्या मागे. ग्रामीण भागामध्ये केंद्राने 5 रुपये घ्यायचे आहेत आणि 30 रुपये शासनातर्फे त्यांना देण्यात येते. 160 कोटी रुपयाचा हा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. होणार होता हा कार्यक्रम, परंतु आता सगळ्यांना कळवण्यात आलेला आहे की हा शिवभोजन थाळी विस्तार 1 एप्रिल पर्यंत न थांबता ताबडतोब आजच त्वरित हा कार्यक्रम सुरू करावा अशा सूचना जिल्हाधिकारी आणि शिधावाटप नियंत्रक जे आहेत त्यांना देण्यात आलेल्या आहेत.